ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळ उगवत होती, तिथे आज 5,000 अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात पुनर्वसित सावरघर या गावानं साध्य करून दाखवली. कराड तालुक्यातलं हे सावरघर गाव ओसाड माळरानावर बसलेल्या या गावानं एकीच्या माध्यमातून इथलं माळरान हिरवगार करून टाकलंय. धरणासाठी या गावाचं पुनर्वसन झालं, मात्र गावाला आजही हक्काचं पाणी नाही. गाव वसवताना प्लॉटची निर्मिती केली, अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, मोकळी जागा सोडण्यात आली. मिळालेल्या प्लॉटवर लोकांनी घरं बांधली आणि रिकाम्या जागेत झाडं जगवली. झाडं लावायचा आम्ही प्रोग्राम 2-3 सालापासून घेतला. पंचायती आम्हाला सुरुवातीलाच मंजूर झाली, त्यामुळे निधी झाला. पहिल्याच वर्षी 300 झाडं आमची लावली, ती 300 जगली. पुन्हा प्रत्येक वर्षी 350-400 असे आणि ही सगळी झाडं जगवली. त्यामध्ये फळझाडाचा जास्त करून आम्ही अवलंब केला. 2008 आम्हाला कृष्णखोरी विकास महामंडळानं नरेगा अंतर्गत 397 झाडं दिली. पाण्याची टंचाई तर होतीच, मग आम्ही त्याला जे गावाला पाणी येतं त्याच पाईपलाईनला ठिबक जोडलं. 3 ठिबकनं पाणी घातलं आणि त्यानंतर 2008 आजपर्यंत प्रत्येक वर्षी 300, 200, 400, 500 जशी आम्हाला शक्य होईल अशी झाडं लावित आली. आज आम्ही जवळजवळ 4,500 ते 5,000 झाडाचा टप्पा ओलंडलेला आहे. गावातलं प्रत्येक घर नियोजनबद्ध बांधलंय, घराला अंगण आणि परसदार आहे. या रिकाम्या जागेत गावकऱ्यांनी फळझाडं लावली, त्यामुळे उजाड माळ रानाच्या या जागेवर आता नंदनवन फुललंय. गेल्या 16 इथले गावकरी हक्काचं पाणी मागतायत. धरणासाठी आपलं घरदार आणि जमीन देणाऱ्या या गावकऱ्यांचा आता सरकारला विसर पडलाय. भयंकर आम्हाला झाडं होती किंवा स्वतःची फणस आंबे वगैरे असल्यामुळे इथं आमचं पुनर्वसन झाल्यानंतर हे ओसाड माळ होता. मग आम्हाला कसं कल्पना सुटली की आपण आता पूर्वी जशी झाडं होती आमची त्याच पद्धतीने इथं वृक्षारोपण केलं पाहिजे. आम्ही त्याच जिद्दीनं आम्ही ही झाडं तयार केली या माळरानावर. त्या अनेक प्रकारची फळझाडं वगैरे वगैरे असा झाडं लावून ह्या युवा पिढीना मार्गदर्शन करण्यासाठी ही झाडं मी तयार करून त्यांना एक सूचना करतो की अशी मी जशी झाडं लावली आहेत तसाच या युवा पिढीनं झाडं लावण्याचा प्रयत्न करावा आणि पुढं असंच चालावं. गावात पाण्याची टंचाई असताना झाडं जगवायची कशी असा मोठा प्रश्न होता, मात्र गावकऱ्यांनी ठिबकचा वापर करून सर्व झाडं जगवलीत. सावरघरच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन केलेला हा उपक्रम खरोखरच अनुकरणीय आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.